गुड मॉर्निंग शुभम, वेरी गुड मॉर्निंग। हाँ शंभू राजे, वेरी गुड मॉर्निंग, हैप्पी मकर संक्रांति। यस प्रज्ञा, गुड मॉर्निंग। यस किरण, हैप्पी मकर संक्रांति। यस प्राजक्ता, वेरी गुड मॉर्निंग। आज सुट्टी आहे असं वाटलं असेल ना? चला आज तर सुट्टी मिळाली असं काय? यस कसं काय मॅम, हॉलिडे कसं काय नाही आज? नाही नाही आपण मकर संक्रांतीच बोलावं म्हणून हॉलिडे दिले नाहीत वाटत। असं वाटलं असेल ना, चला सुट्टी आहे आज निवांत। अच्छा इंजिनियर्स, अच्छा इंजिनियर्स आहात म्हणून मग सुट्टी नाही का? का बरे इंजिनियर्स ना सुट्टी नसते का? पाहिजे ना सुट्टी सगळ्यांनाच हवी। यस मॅम। लेक्चर म्हणलं की काय आलं, चला मोबाईल घ्या, काहीतरी नोटबुक घ्या, पेन घ्या, चला सॉल्व करा, काहीतरी बडबडणार आहेत, काहीतरी डोकं खाणार आहे, असं काहीतरी होतं। आणि तेच जर हा बस सुट्टी आहे निवांत आहे म्हटलं की मन की जे काय असेल ते मनातलं नाही का? हाँ पतवारी, हैप्पी मकर संक्रांति। कृष्णा, वेरी गुड मॉर्निंग। आकांक्षा, गुड मॉर्निंग। संयोगिता, वेरी गुड मॉर्निंग। हैप्पी मकर संक्रांति या संस्कृति, हैप्पी मकर संक्रांति।
समृद्धी, सॉरी समृद्धी आहे. इथं संस्कृती आहेत मोबाईल मध्ये, समोर चॅट मध्ये इथं मला समृद्धी आहेत असं सर. मी फर्स्ट इयर डिपार्टमेंटला आहे मॅथमॅटिक्स. मग त्यामध्ये तुम्हाला एक ऍप्टी इलेक्ट्रिकल डिप्लोमा, अजून कुठला इलेक्ट्रिकल डिप्लोमा सीएससी झाला. मी फर्स्ट इयर डिपार्टमेंटला आहे मॅथमॅटिक्स. यस, व्हेरी गुड मॉर्निंग. लेट आले आज, सुट्टी आहे असं वाटलं असेल ना. नो नो, अच्छा नकोय का तुम्हाला सुट्टी मग यश? नको मॅम. अरे बापरे, तुम्ही सुट्टी नको आले खूप आहेत बाबा. मग सोनाली व्हेरी मॉर्निंग. तसंही मुलांना आज काय काम असतं घरी तेव्हा. सॉरी काय म्हणताय? मुलांचं काही काम नाही ना घरी आज. हा हा हा, अच्छा मुलांचं काम नाही. हो बरोबर आहे. हे काय
स्टार्ट करें। चल स्टार्ट कर। आपण मिक्सचर आणि एलिगेशन स्टार्ट केलं होतो, त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल झालेले आहेत, मला सॉल्व साठी एक्झाम्पल्स दिले होते, मिळाले मिहिर ज्यांना मी पाठवले होते त्यांनी एकदा मला लक्षात आणले। सो आवर एक्झाम्पल इज दी इन ए मिक्सचर of 60 liters the ratio of milk to water is two as to one. If this ratio is to be 1 as to 2, then the quantity of water to be further added is, आवाजाचा काही प्रॉब्लेम नाहीये ना? हा बघा, काय एक मिक्सचर आहे, 16 liters एक मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये रेशो काय दिलेला आहे, मिल्क टू वॉटर इज, टू एज टू वन। एक मिनिट, स्क्रीन वरती परत यायला लागलं वाटतं। हा मिक्सचर इज दी 60 liters, रेशो मिल्क टू वॉटर इज दी 2 as to 1। इफ दिस रेशो टू बी 1 as to 2, जर 1 as to 2 रेशो झाला त्याचा, देन क्वांटिटी ऑफ वॉटर इज व्हॉट ऍडेड, म्हणजे किती तुम्ही पाणी ऍड केलेलं असणार त्यात। ह्या टाइपचे एक्झाम्पल्स आपण बहुतेक पाहिलेलं आहे। काय आहे, एक मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये मिल्क टू वॉटर आहे 2 as to 1। हा यश करेक्ट, हा वैष्णवी करेक्ट, 2 as to 1 बरोबर आहे। आणि नंतर काय झालं, 1 as to 2 झालं। ह्याच्यामध्ये आपण काय ऍड केलेलं आहे, आपण वॉटर ऍड केलेलं आहे, म्हणजेच काय, मिल्क सेम राहणार, मिल्क
सेम राहण्यासाठी मल्टीप्लाय बाय टू, इथं पण मल्टीप्लाय बाय टू, म्हणजेच काय आला आपला टू आणि फोर, रेशो काय आला टू अँड फोर, हा सेम मिल्क सेम, किती इन्क्रीज झालाय, किती इन्क्रीज झालाय, थ्री इन्क्रीज झालाय, थ्री इन्क्रीज झालाय ना, बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, किती पाणी ऍड केलेलं आहे, इथं ऍड किती पाणी केलेलं आहे, दोन्हीचं मिक्सचर किती आहे, थ्री आहे. हीच क्वांटिटी दिली आपल्याला सिक्स्टी दिलेली आहे, हीच क्वांटिटी दिली ना सिक्स्टी. हा तर मग काय येणार, काय येणार, थ्री साठी सिक्स्टी आहे, म्हणजेच इथं पण थ्रीच इन्क्रीज आहे, म्हणजे सिक्स्टी लिटर काय असणार, पाणी असणार वॉटर. समोरच आहे ना, थ्री साठी सिक्स्टी आहे, म्हणजेच थ्री लिटर आपण रेशो फॉर्म मध्ये ऍड केलेला आहे, क्वेश्चन मध्ये सिक्स्टी दिलेला आहे, त्यावरूनच काय झालं, सिक्स्टी लिटर वॉटर ऍडेड. क्लिअर, अजून एकदा एक्सप्लेन करू, एक्सप्लेन करू द्या. अ मिक्सचर, हा काय म्हणताय, एक मिक्सचर आहे 60 लिटर, त्याच्या तो रेशो काय आहे, 2:1 आहे, त्याच्यामध्ये काहीतरी पाणी ऍड केल्यानंतर त्याचा रेशो झालेला आहे 1:2. तर आपल्याला ह्यात पाणी किती ऍड केलंय हा क्वेश्चन, हे काढायचं आहे, पाणी किती ऍड केलेलं आहे हे काढायचं, म्हणजे काय, म्यूट करा अविनाश, म्यूट करा. हा पाणी ऍड केलेलं आहे आपण, आहे की नाही, म्हणजेच काय आपला मिल्क कॉन्स्टंट राहणार, मिल्क कॉन्स्टंट राहणार, रेशो कॉन्स्टंट करायचा, इथं टू आहे म्हणजेच मल्टीप्लाय बाय टू केलं, इथं मल्टीप्लाय बाय टू म्हणजेच मिल्क आता कॉन्स्टंट आला. आता बघा ह्या पाण्यामध्ये किती काय फरक पडलाय, तीनचा फरक पडलाय, तीनचा फरक पडलाय. आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं मिक्सचरच आहे 60 लिटरचं, मग टोटल किती आहे आपल्या मिक्सचर मध्ये, 2:1 आहे, म्हणजेच टोटल आहे थ्री, टोटल आहे थ्री, ह्या थ्री साठी 60 लिटर आहे, आपण पाणी पण थ्री ऍड केलाय, म्हणजेच काय आलं, 60 लिटर ऑफ वॉटर, 60 लिटर ऑफ वॉटर. असं का करताय आज अविनाश, अविनाश म्यूट कर, काय झालंय, इट्स क्लिअर, रिपीट असेल आर करा, समजलं तर एस करा. क्लिअर, सो नेक्स्ट एक्झाम्पल, ए मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड वॉटर, contains 40% salt if if 2.70 liter water is vaporized
then the ratio becomes, then ratio is the ratio between salt and water. Becomes pi as to 3. Find the initial quantity. Find initial quantity. Of mixture. Try करा, त्याच form मध्ये, त्याच type मध्ये example. सॉल्ट है, वॉटर है. सॉल्ट आणि वॉटर है, त्याच्यामध्ये 40% सॉल्ट है, बराबर. सॉल्ट इज द 40%, म्हणजे वॉटर किती असणार, वॉटर किती असणार, 60 असणार. म्हणजे रेशो काय आला, 0 0 2 2 and 2 3, जर म्हणजे सॉल्ट 2 as to 2 as to 3. आता सॉल्व करा बरे. रेशो मिळाला आपल्याला, रेशो मिळाला. सेकंड रेशो माहिती आपल्याला ऑलरेडी. काय झालंय सांगा मला एकदा. ठीक आहे, एकदा दोनदा कनेक्ट होता ना, होतंय काय? एवढ्या वेळात तुमचं कधी आन्सर येत आहे, काय झालंय? काय झालं? सॉल्ट आणि वॉटर 40% सॉल्ट म्हणजे वॉटर 60%, रेशो आला आपला 2 as to 3. आणि वेपराइज झालं, वॉटर वेपराइज झालं, त्यानंतर रेशो काय बनला, 5 as to 3 बनला. येस करेक्ट प्रज्वल, करेक्ट, 5 as to 3 बनला, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय, वॉटर वेपराइज झाले, वॉटर वेपराइज झाले ना, म्हणजे सॉल्ट इक्वल हवा, सॉल्ट कॉन्स्टंट हवा, सॉल्ट ऍज इट इज राहणार, जसं आहे तसंच राहणार. मग सॉल्ट ला कॉन्स्टंट करा, मल्टीप्लाय बाय 5 येणार, म्हणजेच इथं पण मल्टीप्लाय बाय 5, इथं मल्टीप्लाय बाय 2, म्हणजेच वॉटरला पण मल्टीप्लाय बाय 2.
तर आपला रेशो काय बनला फायनल, हा 10 हा 10 आणि इथं 3 5 15 आणि 3 2 6 हा आला कॉन्स्टंट, बरोबर आहे. आता हे झालेलं आहे वेपराईज झालेलं वॉटर आहे, ते दिलेलं आहे आपल्याला 2.70 आहे की नाही. किती झालेलं आहे हे 9 वेपराईज झाले, त्याचीच क्वांटिटी क्वेश्चन मध्ये दिलाय 2.7, म्हणजेच किती आला, म्हणजेच किती आला 3 0 0 आहे की नाही, 0.3. आपल्याला इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर विचारलाय, ना की सॉल्ट ना की वॉटर, काय विचारलेलं आहे मिक्सचरचं पूर्ण इनिशियल क्वांटिटी विचारले. इनिशियल क्वांटिटी मिक्सचरची किती आहे, ही एवढी आहे, बरोबर आहे. म्हणजेच ही 25 मल्टिप्लाय बाय 0.3 म्हणजेच 75 आणि 0.1 म्हणजेच काय आला, इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज दी 7.5 लिटर. 7.5 लिटर. क्लिअर, इट्स क्लिअर. बघा एकदा, अजून एकदा बघा. मिक्सचर दे, हा हा इनिशियल. आता क्लिअर झालं नाही, इनिशियल क्वांटिटी इथंच लक्षात घ्या. क्वेश्चन खूप केअरफुली वाचायचं, इनिशियल क्वांटिटी विचारलंय म्हणून काय केलं आपण, दोन्ही ऍड केले, दोन्ही ऍड केले. 25 मल्टिप्लाय बाय 0.3 म्हणजे 7.5 लिटर. रिपीट करू बघा, एक मिक्सचर आहे, हा एक मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये वॉटर आणि सॉल्ट आहे, सॉल्ट अँड वॉटर. त्याच्यामध्ये काय आहे, 40% हा सॉल्ट आहे, म्हणजे 60% मिल्क असणार, हे सॉरी ते मिल्क 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 यायला वॉटर असणार. म्हणजेच आपला रेशो काय आला इथं, 2:3 आला, 2:3 आला. आणि जेव्हा वेपराईज झालं तेव्हा त्याचा रेशो काय होता, 5:3 होता, 5:3 होता, बरोबर ना. आता वेपराईज झाले म्हणजे काय, पाणी वेपराईज होणार आहे की नाही, पाणी वेपराईज होणार म्हणजे सॉल्ट कॉन्स्टंट राहणार, सॉल्ट ऍज इट इज राहणार, म्हणून आपण ह्याला सेम केलं, म्हणून इथं सेम केलं आपण, केला 5 नी मल्टिप्लाय केला ना 2 नी मल्टिप्लाय केला, म्हणूनच वॉटरला पण आपण 7 नी मल्टिप्लाय केला. तर आपला फायनल रेशो काय आला, 10:15 आणि वेपराईज झाल्यानंतर 10:6 आला. किती वेपराईज झालं, 9 वेपराईज झालं, रेशो नुसार 9 वेपराईज झालंय. पण क्वेश्चन मध्ये किती वेपराईज झाले म्हणून सांगितलंय, 2.7 लिटर वेपराईज झाले म्हणून सांगितलंय. तर आपलं युनिट काय आलं इथं, 0.3. क्वेश्चन मध्ये विचारलं होता इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर, इनिशियल म्हणजेच हा 10 आणि हा 15 म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय 0.3, सो 7.5 लिटर इज द इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर. क्लिअर, क्लिअर. हंड्रेड 108 स्टुडंट आहेत, ह्याच्यामधले 50 तरी अपेक्षित आहे की मी तुम्हाला समजलंय असं आन्सर एक्सेप्ट करणं. अपेक्षा माझी असणार की 50% तरी बाबा हा नाही समजलंय नेक्स्ट एक्झाम्पल असं वेगळी. आपण एक एक एक्झाम्पल व्यवस्थित व्यवस्थित समजून घेऊन जाणार, आपल्याला काही गडबड आहे काय नाही, गडबड करून काही फायदाही नाही होणार. उगा नाहीतर मागचं काय ते सपाट पुढचं पाठ नाही, हा तसंच आहे मागचं सपाट पुढचं पाठ असं असं काहीतरी काहीतरी तसं नको. एक एक एक्झाम्पल आपण शांत वेणी, येस. आणि कंटाळ नका करू, फक्त येस टाईप करायला, हे असं वाल येस किंवा वाय वाल येस एवढं तर टाकू शकतो तुम्ही. आणि ह्या मिक्सचर आणि ऍलिगेशन मध्ये ना जास्त नाही, जास्त टाईप नाही आहेत, जास्तीत जास्त झालं 3 ते 4 टाईप वरतीच एक्झाम्पल्स होतात. आणि तुम्ही हे 3 ते 4 टाईपच एकदम व्यवस्थित क्लिअर करा, बाकी काही सुद्धा करायची गरज नाही. एक्झाम हे ऑटोमॅटिक क्रॅक होते. मला माहित नाही तुम्ही एक्झाम्पल देणार आहेत की नाही, किंवा काय तुमचं
वेगळं एम असेल. पण एक भाग सांगितले हे करतोय ना आपण त्यामुळे. क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, वी आर मुव्हिंग ऑन नेक्स्ट एक्झाम्पल. अ मिक्सचर कंटेन्स, प्रत्येक ठिकाणी मिक्सचर मिक्सचर काय मिक्सचर, आपण टॉपिकच तो पाहतोय. कंटेन 60% मिल्क. ह्याच्यामध्ये ना पर्सेंटेज आणि रेशो असणार म्हणजे असणार मिक्सचर टॉपिक मध्ये. देन फोर्टीन लिटर्स ऑफ वॉटर, वॉटर एडेड इन द मिक्सचर. देन रेशो बिटवीन मिल्क एंड वॉटर. Becomes 6:5. Find initial quantity of mixture. Same type of example. फक्त इथं पर्सेंट घेतलेलं काय सुद्धा नाही. आणि असंच कन्फ्युज करतात ना, कधी रेशो घेऊन कधी पर्सेंट घेऊन. यस प्रज्वल, करेक्ट. प्रज्वल तुम्ही कधी कधी अब्सेंट असता का? अब्सेंट असता कधी कधी? बोलता येत नसेल चॅट मध्ये टाका. नाही ना? हा म्हणजे मला कधी आन्सर कधी देताना दिसता कधी नाही दिसत आहे. हा यश करेक्ट. यस ऋतुजा करेक्ट. कुछ तो गडबड हो रहा है, कुठतरी चुकत आहे. कुठे चुकते चेक करा. हा अक्षय करेक्ट.
फक्त 5 ते 6 आन्सर आहेत आउट ऑफ 100. पर्सेंटेज काढली तर बघा बरं किती पर्सेंट आन्सर येईल. हा शुभम करेक्ट. तुम्ही जर हे नोटबुक मध्ये लिहिलेलं असेल ना आधीच एक्झाम्पल, नक्कीच हे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार. पण ज्यांनी नोटबुक मध्ये आधीच एक्झाम्पल लिहिलेलं नसेल त्यांना हे एक्झाम्पल नाही सॉल्व्ह होणार. स्क्रीनशॉट वगैरे असल्या ह्याच्यात पडू नका, क्वेश्चन लिहून घेत जा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला निवांत वेळ आहे. हा मिहीर करेक्ट. कुठे होते एवढ्या वेळ मिहीर? आता जॉईन झाले वाटतं तुम्ही? माहित नव्हतं लेक्चर आहे ती. होय का, सुट्टी वाटलं. हा आकांक्षा बरोबर आहे. हा कृष्णा बरोबर आहे. यस चेतन करेक्ट. आज खरं सुट्टीच वाटली होती. सॉल्व करूयात. काय मिक्सचर कंटेन 60% मिल्क, 14 लिटर वॉटर ऍडेड इन अ मिक्सचर. द रेशो बिटवीन मिल्क अँड वॉटर बिकम 6:5. फाइंड द इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर. बरोबर आहे. एक हे मिक्सचर आहे, 60% मिल्क आहे, म्हणजेच वॉटर काय असणार 40% असणार, म्हणजे 60 आणि 40, 0 0 गेट कॅन्सल, 2 2 जार आणि 2 3 जार, म्हणजे आपला रेशो काय मिळाला, रेशो काय मिळाला, मिल्क टू वॉटर इज द 3:2. आणि जेव्हा आपण 14 लिटर्स वॉटर ऍड केले तेव्हा रेशो मिळाला आपल्याला 6:5. 6:5 आपण ह्याच्यामध्ये काय ऍड केलंय, वॉटर ऍड केलंय. वॉटर ऍड केलंय ना, म्हणजेच मिल्क कॉन्स्टंट असणार. मल्टिप्लाय बाय 2 आलं, 3 2 जर 6, म्हणून इथं पण मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जर 4, 2 2 जर 4. मग बघा मिल्क कॉन्स्टंट आला. आता बघा हा किती इन्क्रीज झालाय किंवा डिक्रीज झालाय, 1. आपल्याला इनिशियल क्वांटिटी विचारलं. इनिशियल क्वांटिटी इथं आपलं काय निघालं, 1 निघालं. क्वेश्चन मध्ये वॉटर ऍड केलेलं किती दिलेलं आहे, 14 लिटर. हे ऍड केल्यानंतरच रेशो बनला ना. 4 चा 5 कधी झाला, जेव्हा वॉटर ऍड करू आपण तेव्हाच 4 to 5 झाला, 4 चा 5 झाला. म्हणजेच आपण क्वेश्चन मध्ये किंवा रिअल मध्ये 14 लिटर आपण वॉटर ऍड केले, म्हणजेच आपला युनिट काय मिळाला, मल्टिप्लाय बाय 14. इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर, इनिशियल क्वांटिटी काय आहे, इनिशियल क्वांटिटी आहे हा वाला, हा वाला, हा 4 आणि 6, 4 आणि 6 म्हणजेच 10 आहे, मल्टिप्लाय बाय 14, म्हणजेच आपला आला 140 लिटर ऑफ मिक्सचर. क्लिअर? इट्स क्लिअर? रिपीट करायचं? हा बोला मॅम. तिथे 3 into 2 केलंय ना. हा हा, 3 into 6 आणि खाली 6 into 3 असं जर केलं तर इथं ऍक्च्युअल आन्सर मध्ये पॉइंटचा फरक पडतो. मग जर दोन्ही ऑप्शन असतील तर 3 into 6 कुठं म्हणताय तुम्ही? हा 3, हा 3 into 6 करायचं तिथं आणि खाली 6 into 3 आपण
नाही नाही रेशो आपल्याला मिल्क टू वॉटर दिलाय की नाही, हा मिल्क टू वॉटर दिलाय म्हणजे मिल्कच्या खाली मिल्क येणार, वॉटरच्या खाली वॉटर येणार, म्हणजे 6:4 येणार ना. तसं नाही मॅम मी म्हणत, आता तिथं इथं मिल्क मिल्क कॉन्स्टंट राहते इथं मिल्क. हा मिल्क कॉन्स्टंट बरोबर. हा आपण ते रेशो रेशो सेम करण्यासाठी इथं 3:2 मल्टीप्लाय केला. हा त्याच ठिकाणी आपण जर 3:6 केलं आणि खाली 6 ला 6:3 केलं तर नंतर जे फायनल आन्सर आहे त्यात पॉइंटचा फरक पडतो. मग जर ऑप्शन मध्ये दोन्ही ऑप्शन दिले असतील तर नाही यायलाच नाही पाहिजे. हे बघा इथं तुम्ही काय म्हणताय आपण करूया तिथं एकच मिनिट. 139.8 येते मॅम तसं केलं तर. हा मॅम आपण म्हणजे पॉइंट ऑप्शन दोन्ही दिले असतील तर असं करणार नाही. 3:2 केले तरी इझी होईल ना. हॅलो जरी हा बोला अगोदर दिले 6:4 रेशो काय म्हणताय त्याआधी 6:5 6:4 हा मॅम 6:4 जर रेशो 6:2 कारण मिल्क कॉन्स्टंट आहे 4 ते सेमच राहणार ना. हे सेमच राहणार. हा 6% ऑफ मिल्क दिले. हा मग ते आता तसंच ठेवायचं ना. मग ते काय चेंज करावं लागत नाही. 4 तो 5 इन्क्रीज होऊन होते सेमच झालं ते. कॉन्स्टंट म्हणता ऍज इट इज ठेवायचं म्हणता का. हा मॅम. आता इथे 60% दिलंय म्हणून आपण ऍज इट इज घेऊ शकतो आहे की नाही. मग एकदम कन्फ्युज होऊन जात. आता तुम्हाला एक समजून आलं म्हणून ठीक आहे. कधी इथं 50% देतील कधी 70% देतील त्यामुळे आपण ह्या वेळी जात. आणि कृष्णा त्यांचं मेन काय अन्सर चेंज होतंय असं म्हणतं ना. दोन ऑप्शन देणारच नाहीत त्यांनी दिलं तरी पण ते अन्सर हे म्हणजे कॅन्सल केलं जाईल असं काहीतरी पेपर करणार. क्लिअर? यस मॅम. सो नेक्स्ट एक्झाम्पल. रेशो बिटवीन मिल्क एंड वॉटर. इन ए 60-liter milk mixture hai, sorry 60-liter mixture is 3:2 then 20-liter of mixture is replaced with 20-liter. Of another mixture
एकच मिनिट स्क्रीन वरती ते रिमूव्ह करते एकच मिनिट ट्वेंटी लीटर ऑफ मिक्सचर इज रिप्लेस्ड विथ ट्वेंटी लीटर ऑफ अनदर मिक्सचर हैविंग मिल्क एंड वॉटर इन रेशो फोर एस टू वन फोर एस टू वन देन What will be the ratio between milk and water? In new mixture. हा मिहिर करेक्ट Yes, Praveen, correct. आणि ते थोडस कुठेतरी थोडं कुठेतरी चुकत चेक करा एकदा पहिल्यापासून एक्झाम्पल चेक करा तुम्ही सॉल्व केलेली हा अक्षय बरोबर आहे
काय आहे मिल्क आणि वॉटरचं मिक्सचर आहे, ते मिक्सचर आहे 60 लिटर, इथं लिटर फॉर्म मध्ये दिले, आणि त्याच मिल्कचा रेशो आहे 3:2, 3:2. When 20 liter of mixture is replaced with 20 liter of another mixture having milk and water, म्हणजे दुसरं पण एक मिक्सचर आहे ते मिल्क आणि वॉटरच आहे, तर त्याचा रेशो आहे 2:1, हा रिप्लेस करत केलाय त्यामध्ये. आपण आतापर्यंत काय करत होतो, डायरेक्ट पाणी तर ऍड करत होतो, म्हणजे प्युअर पाणी किंवा प्युअर मिल्क ह्या वेने ऍड करत होतो. आता मात्र ऍड केलं आपण मिक्सचर ऍड केलाय, बरोबर की नाही, मिक्सचर ऍड केलाय. तर काढायचं काय आपल्याला, व्हॉट विल बी द रेशो ऑफ न्यू मिक्सचर, तर नवीन मिक्सचरचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. बघा हे आहे एक 60 लिटर, बरोबर 60 लिटर आहे, ह्याचा रेशो सांगितलाय आपल्याला 3:2, ह्यातून 20 लिटर रिप्लेस केला, 20 लिटर काढून टाकलंय. हे आता हे सरबत आहे समजा, साखर लिंबू मीठ वगैरे 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 टाकलेलं मिक्सचर आहे, त्यामधून 20 लिटर काढला, म्हणजेच इथं राहिला किती 40 लिटर, 40 लिटर राहिला. ह्या 40 लिटर मध्ये रेशो कसा असणार, सेमच असणार ना. आता एक ग्लास भर सरबत आपण पिलं म्हणून काय त्याच्यामधली साखर कमी होईल किंवा मीठ कमी होईल असं होणार आहे का, नाही. तर म्हणजे काय, रेशो ऍज इट इजच राहणार, रेशो ऍज इट इजच राहणार. म्हणजेच ह्याच्यामध्ये किती मिक्सचर राहिलं, जेव्हा आपण हा 20 काढतो तेव्हा ह्याच्यामध्ये मिक्सचर किती राहिलं, 40 लिटर मिक्सचर राहिला, बरोबर आहे, 40 लिटर मिक्सचर राहिला यामध्ये. आणि आपण काय केलं, 20 लिटरचं त्याच्यामध्ये ऍड केला, हा 20 काढलेला वेगळा, हा 20 काढलेला वेगळा, पण आपण मिक्सचर एक ऍड केलेला आहे, त्याचा रेशो काय आहे, तर आहे तो कुठे 4:1, तर त्याचा रेशो आहे 4:1. लक्षात आलं, हे 60 लिटर वालं मिक्सचर होतं, त्यातला 20 काढून टाकलं, म्हणजे एक ग्लास भर आपण सरबत पिलं समजा 40 लिटर सरबत राहिलेलं आहे. हा, आणि त्याच्यामध्येच आपण एक ग्लास सरबत ऍड केला, एक ग्लास सरबत ऍड केला, त्याच्यामध्ये वेगळा असणार, कोण साखर गोड टाकेल, कोण लिंबू जास्त टाकेल, कशा कशा वेनी, म्हणजे रेशो आहे 4:1. ते सांगण्यामागचं रेशो आहे 4:1. हा, म्हणजे ह्या 20 लिटरचा रेशो वेगळा असणार आणि ह्या 40 लिटरचा रेशो वेगळा असणार, बराबर. काय आहे हा 3:2 आहे आणि हा 4:1 आहे, बरोबर आहे. ह्या 40 लिटर मध्ये 3 लिटर काहीतरी आहे, 2 लिटर काहीतरी म्हणण्यापेक्षा काय, मिल्क आणि वॉटर आहे, हे मिल्क आहे आणि हे वॉटर आहे, म्हणजेच किती लिटर असेल सांगा बरे. तर ह्या 40 लिटर मध्ये किती लिटर मिल्क आणि किती लिटर वॉटर असेल, 24 लिटर मिल्क अँड 12 लिटर वॉटर. हा, 24 लिटर मिल्क आणि 60 लिटर वॉटर. आता इथं पण तेच, ह्या 20 लिटर मध्ये 4:1 आहे, ह्या मिल्क आहे आणि हा वॉटर आहे, म्हणजेच किती लिटर मिल्क असेल यामध्ये, 16 लिटर मिल्क, 16 लिटर मिल्क असणार आणि वॉटर किती, फोर लिटर वॉटर असणार, बराबर. आपल्याला आता रेशो मिळालाय ना, हे रेशो मिळाला का आपल्याला, हे वेगवेगळे रेशो मिळालेत आपल्याला. आपल्याला हे दोन्ही एकत्र केल्यानंतरच न्यू मिक्सचर मिळते, म्हणजेच दोन्ही एकत्र करा, काय आला मग, हा आणि हा ऍड करा आणि हा आणि हा ऍड करा, किती आला मग, 24 + 16 म्हणजेच 40 लिटर आणि 16 + 4 इज दी 20 लिटर, म्हणजेच आपला रेशो काय म्हणला, 2:1. क्लिअर मॅम, ते कस काय आलं सांगता का? हा, रिपीट करते.
हे बघा एक मिक्सचर आहे 60 लिटर मिक्सचर आहे म्हणण्यापेक्षा आपण एक शरबत आहे म्हणून समजूया. मग आता ह्यामधला एक ग्लास आपण शरबत पिला समजा, एक ग्लास म्हणजे 20 लिटर आहे असं समजा, म्हणजे ह्याच्यामध्ये किती राहिलं मिक्सचर किंवा ह्याच्यामध्ये शरबत किती राहिला, हा 40 लिटर राहिला. बरोबर आहे, 40 लिटर राहिला. आणि परत काय केलं आपण, बनवलं आणि त्याच्यामध्ये 20 लिटरचं मिक्सचर म्हणजे शरबत ऍड केला, शरबत ऍड केला. बरोबर की नाही, शरबत ऍड केला. आता ह्याच्या ह्याचा रेशो वेगवेगळे, ह्याचे रेशो वेगवेगळे, ह्या 60 लिटरचा जो रेशो आहे तोच 40 लिटरला राहणार. बरोबर की नाही, म्हणजे एक ग्लास भर जरी आपण पिलं तरी पण ते काय रेशो चेंज होईल का, साखर आणि साखर आणि लिंबूची क्वांटिटी चेंज होईल का, त्याच त्याच भांड्यामधलं पेलोय ना आपण, म्हणजे ऍज इट इज राहणार. तर ह्याचा रेशो इथं त्यांनी दिलेला आहे 3:2, 3:2. आणि नवीन मिक्सचर बनवले दुसऱ्या गुणी तरी, हे एकाने बनवले आणि हे एकाने बनवले, जे नवीन ऍड करायचंय ना हे एकाने बनवलेलं आहे. मग त्यांनी अंदाजे साखर जास्त टाकेल काय तर काय तर, म्हणजेच काय तर त्याचा रेशो आहे 4:1, 4:1 आहे. हा इथंच लक्षात घ्या. बर, आता प्रत्येक जण वेगवेगळ्या वेणी बनवते, कुणाला गोड आवडते तर कुणाला आंबट आवडते. म्हणजे इथं रेशो चेंज झाला, इथं हा ऍज इट इज राहिलेला रेशो. क्लिअर, हे लक्षात आलं इथं? क्लिअर, यस मॅम. हा, मग आता ह्या 20 लिटर मध्ये 3 आहे वॉटर, मिल्क घ्या, आणि हे वॉटर आहे, ती आहे मिल्क आणि वॉटर. इथं सांगितलंच ना त्यांनी, मिल्क अँड वॉटर 3:2, म्हणजे 3 इज द मिल्क 2 इज द वॉटर. म्हणजेच ह्या 40 लिटर मध्ये मिल्क किती असणार, डिवायडेड बाय करा ना तुम्ही, 24. बरोबर ना, 24 लिटर ह्याच्यामध्ये मिल्क असेल आणि वॉटर किती असेल, 16 लिटर असेल. बरोबर, ह्या मिक्सचर मधले झाला हा मिल्क आणि हा वॉटर. ह्या मिक्सचर मध्ये किती असणार मिल्क आणि वॉटर, 16 लिटर. आणि इथं 4 लिटर. बरोबर ना, एका युनिट साठी किती येणार आहे बघा ना तुम्ही, म्हणजेच 4 लिटर आला. आता आपल्याला हे दोन्ही मिक्स केलेलं नवीन मिक्सचर हवाय ना, हे दोन्ही मिक्स केलेलं, म्हणजेच मिल्क किती पडला, हा 24 आणि हा 16, दोन्ही मिक्स करून पडला. आणि हा 16 आणि हा 4 हे दोन्ही मिल्क कडून नवीन मिक्सचर बनला. ऐ नाही का, तर हे आपण ऍड करतोय ना इथं, हा ऍड करतोय, हे नवीन मिक्सचर जे बन आहे तो आपण इथं ऍड करतोय. नवीन म्हणजे हे वालं नाही, आधीच नवीन बनवलेलं. दोन्ही मिळून काय झाले, न्यू मिक्सचर म्हणला, न्यू मिक्सचर म्हणला. तेच किती झाले, 24 आणि 16, म्हणजेच 40 लिटर मिल्क आणि 20 लिटर वॉटर. रेशो फाइंड आउट करायचे, रेशो 0:0 कॅन्सल, 2:1 इज द रेशो ऑफ न्यू मिक्सचर. क्लिअर, एकच मिनिट थांबा जरा. हा इट्स क्लिअर, लक्षात आलं? अजून एकदा रिपीट करायचं, रिपीट असेल रिपीट म्हणा, लगेच रिपीट करूयात आपण. क्लिअर मॅम.
क्लियर? नाही रिप्लायज नाही, रिप्लाय नाही, रिप्लाय नाही. ठरलेलेच लोक रिप्लाय देतात हे मत तर नक्की आहे. कन्फ्यूज होते, जरा गोंधळून जाते सुरुवातीला. सुरुवातीला असं वाटतं की यार नाही काय तर काय 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 डबल डबल नवीन मिक्सचर आहे, एक ऍड केलंय नंतर काढलंय, असं थोडस गोंधळ होतो. पण एक शांत डोक्याने फक्त ह्या एक्झाम्पल कडे एकदम डोक्याने क्लिअर लक्ष देऊन बघा, लक्षात येईल. आपण 10 जरी एक्झाम्पल्स 2 तासामध्ये शिकलो बस झालं, बस त्याच्या व्यतिरिक्त काय सुद्धा नको. पण हे 10 मात्र व्यवस्थित आले पाहिजेत, नाहीतर 20-30 घ्यायचे आणि एक पण डोक्यात नको, नाहीच करायचे आपल्याला. लिमिटेड तरी रिप्लाय नाही येत आहे. अरे 120 स्टुडंट्स आहेत. एक थोडक्यात रिवाइज करू आपण, थोडक्यात दोघं बघूयात अजून एकदा. आणि ह्या एक्झाम्पल असं नाही की मागचं काहीतरी नाही समजलं म्हणजे हितलंही नाही समजणार, किंवा आता नवीन एक्झाम्पल घेतलं आणि मागचं काय कळलं नाही म्हणजे हे नवीन एक्झाम्पल कळणार नाही, असं नाही होणार. एक मिक्सचर आहे 60 लिटर मिक्सचर, बरोबर. त्याचा रेशो आहे 3:2. बघा 3:2 आहे. त्यामधलं काय केलंय म्हणते 20 लिक्स्चर रिप्लेस केला, म्हणजे शरबत पेला समजा 20 लिटर, म्हणजे याच्यामध्ये राहिला किती 40 लिटर राहिला. राहिला कि नाही 40 लिटर? त्याचा रेशो काय असणार? 3:2 च असणार. असणार कि नाही? 3:2 राहणार. आणि काय केलेलं आहे, एक नवीन मिक्सचर ऍड केलाय याच्यामध्ये. काय केलंय? नवीन मिक्सचर ऍड केलाय 20 लिटरचा. जेवढं पेलोय ना तेवढंच 20 लिटरचा मिक्सचर ऍड केलाय, नवीन वाला ऍड केलाय. ह्याचा रेशो त्यांनी दिलेला आहे 4:1. म्हणजे ह्या बघा, ह्या भांड्यामध्ये 40 लिटर आहे मिक्सचर, त्यातला 3 लिटर आहे मिल्क आणि हा आहे वॉटर. इथं आहे मिल्क आणि हा आहे वॉटर, म्हणजेच किती लिटर मिल्क असणार ह्यामध्ये? 24 लिटर मिल्क असणार. आणि वॉटर किती असणार ह्याच कंटेनर मध्ये? 16 लिटर वॉटर असणार. आता ह्या 20 मध्ये पण तेच आहे, 4:4 आहे, 4 मिल्क आहे. म्हणजेच ओरिजिनल मिल्क किती आहे? ओरिजिनल मिल्क 16 आहे. आणि वॉटर किती आहे? तर 4 आहे. हे दोन्ही मिक्सचर ऍड करतोय ना आपण, हे दोन्ही मिक्सचर ऍड करतोय, 40+20 ऍड करतोय ना, हे 20 याच्यामध्ये ऍड करतोय. म्हणजेच आपल्याला नवीन मिक्सचर मिळणार, नवीन मिक्सचर मिळणार. म्हणूनच काय केलं आपण, हा मिल्क आणि हा मिल्क ऍड केला, हा वॉटर आणि हा वॉटर ऍड केला, म्हणजेच काय मिळालं आपल्याला? 40:20. तेच आले बघा, जे ऍड इथं जे लिटर घेतलेलं आहे ना तेच आलेलं आहे. म्हणजे 0:0 गेट कॅन्सल झाला, 2:1 झाला, 2
2 to the 4 म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळाला ह्याच्यामधला लिटर माहितीये आपल्याला 40 लिटर आणि 20 लिटर आहे म्हणजेच रेशो काय आला वॉटर आणि मिल्कचा 2:1 हे झालं मिल्क आणि हे झालं वॉटर क्लिअर ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल X liter of the mixture contains milk and water. In the ratio 4:3 if 13 liters of water is added then the ratio becomes 1:1 then what is the final quantity of water in the mixture. Try kara. सेम टाइप चे एक्झाम्पल काहीच नाही आहे टाइप ट्राय कर
फोन के आवाज कस कहीं नहीं ऋषिकेश ऋषिकेश काय सरनेम काय मला सापडे नाही ऋषिकेश सरनेम काय का असं कंटाळा आलाय का तुम्हाला कंटाळा आलाय कंटाळा असे कंटाळा आला असेल ना सरळ लेफ्ट व्हायचं लोड नाही घ्यायचा एक अर्धा तास रेस्ट द्यायची डोक्याला आणि परत ऍड व्हायचं पण असं नाही ना सगळ्यांना डिस्टर्ब करणं बरोबर आहे का लेफ्ट झाले का ऋषिकेश सरनेम काय आहे की त्यांचं असं का ना सगळ्यांना डिस्टर्ब करताय ऋषिकेश सापडे नाहीत आता बंद करतील मग बंद करतील चुकून चालू झालंय नाहीच बघा म्हणजे तुम्ही असं शिकताय तर लक्षात येते की नाही आता काय स्ट्रक्चर आहे नक्की फायनल क्वांटिटी ऑफ वॉटर म्हणते मी खरं ना सगळ्यांना खूप कौतुकाने सांगायचे बरं का सीएससी 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 खूप खूप कौतुकाने सांगायचे म्हणजे खूप डिसिप्लिन राहायचं खरं तुमच्यामध्ये राहायचं कारण लास्ट लेक्चर पासून मी बघते तुमचं बिहेवियर एकदम माहित नाही कुठली हवा लागली कुठलं पाणी लागलं बघा ना आता सुद्धा म्यूट ऑन करायची काय गरज आहे गोंधळ चाललाय शेजारी माहिती आहे ना त्याने काय होतं माहिती का एक व्यक्ती करत पण जे 120 स्टुडंट आहेत ना ते डिस्टर्ब होतात त्यामुळे तेवढी तरी काळजी घ्या ह्याच्या व्यतिरिक्त मी नाही काय सांगू शकत सॉरी शब्द नाही त्यापुढे चला एक लिटर ऑफ मिक्सचर आहे काय मतलब मिल्क आणि वॉटरचा रेशो दिलेला आहे 4:3 बोर होत असेल आपण थांबूया तिथं कंटाळा येत आहे नको वाटतंय किंवा काय समजत नाहीये काय मिक्सचर चाललंय सारखं मिक्सचर मिक्सचर नो मॅम का हो असं मी असं का करतात बरोबर ना शुभम मी म्हणते ते बरोबर आहे की नाही सांगा बरे की डिस्टर्ब होतात की नाही सगळे जो फ्लो असतो ना ते मी स्वतः हे झाले
जे माइंड वरच कंट्रोल आहे ना ते निघून जात. बरोबर आहे शंभू, शंभू राजे तुमचं बरोबर आहे. हा यश मी करते एकदम तुम्हाला व्यवस्थित. काय मला म्हणायचंय, तुमच्या आयुष्यातले तुम्ही 2 तास मला आजचे देताय, हे उग वायफळ जाऊ दे असं मला वाटतं. कारण मी मी जे हे केले ना ते असं जे आपल्या बाबतीत झाले ते दुसऱ्या बाबतीत कुणामध्ये होऊ नये. हा यश कौलवा, हा कधीच नसतात बरोबर आहे. मला डिव्हिजन सांगा बरे, ढी त्यांनी सापडेच नाहीत मला. ऋषिकेश बी डिव्हिजन, हा रेकॉर्डिंग मध्ये तर राहणार आहेत. म्हणजे आपल्याला त्यांना काय म्हणायचं नाहीये किंवा काय करायचं नाहीये, त्यांचं नाव जाणून घेऊन वगैरे, पण जे डिस्टर्ब झाले ना त्या गोष्टीला माणूस वैतागतो. दुसरं काही नाही, काही नाही, त्यांनी त्यांचं नुकसान करून घेत आहेत स्वतःच. जाऊ द्यात, एका वेगळ्या फ्लो मध्ये होतो चांगलं. ठीक आहे, आपण येऊयात परत अजून एकदा इथेच. मिक्सचर नाही, हे असं होतं बघा बरं. एक्स लिटर्स ऑफ द मिक्सचर कंटेन्स मिल्क अँड वॉटर. बरोबर आहे, किती तर लिटर मिक्सचर आहे त्याच्यामध्ये मिल्क आणि वॉटर आहे. त्याच्यामध्ये रेशो आहे 4:3. रेशो काय आहे 4:3. किती लिटर मिक्सचर आहे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजेच आपल्याला हे तर काढावंच लागणार आहे की मिक्सचर किती आहे. त्यामध्येच काय सांगितलंय, हा बरेच जणांचा आन्सर करेक्ट आलेला आहे. हा 13 लिटर वॉटर इज ऍडेड. 13 लिटर ऍड केलेला आहे. ऍड केल्यानंतर रेशो मिळालेला आहे आपण 2:1. 2:1 हा असा रेशो मिळालेला आहे. म्हणजे बघा, इथं आपण इथं आहे मिल्क, इथं आहे वॉटर, याचा रेशो आहे, रेशो आहे 4:3. 4:3 बरोबर. आणि 13 लिटर वॉटर ऍड केल्यानंतर रेशो मिळाला 1:1. रेशो मिळाला 1:1. वॉटर ऍड करतोय म्हणजेच आपला मिल्क काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. मिल्क कधी कॉन्स्टंट करायचं रेशोला, रेशोला कॉन्स्टंट करायचं म्हणजेच 4 आला. 4 1 4 म्हणजेच इथं पण 4 आला. 12 नाही, 4 4 4 4 4 बघा. 12 कुठून कुठून लिंक काय लावले काय माहिती, म्हणजेच 4 1 4 मिल्क कॉन्स्टंट आला. मिल्क कॉन्स्टंट आला बघा, रेशो मध्ये काय झालेलं आहे, 13 लिटर ऍड केल्यानंतर है की नाही. म्हणजेच आपण ऍड केलेला आहे रेशो फॉर्म मध्ये, 1 युनिट ऍड केलेला असेल. आपल्याला क्वेश्चन मध्ये इथंच सांगितले की आणि 13 लिटर ऍड केलंय म्हणून, इथं वॉटर 13 लिटर ऍड केलेला आहे म्हणून सांगितलंय ऑलरेडी. म्हणजेच आपलं काय आलं, 13 लिटर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, फायनल क्वांटिटी ऑफ वॉटर. क्वेश्चन मध्ये काय सांगते तर फायनल क्वांटिटी ऑफ वॉटर, वॉटर कुठे आहे, म्हणजेच 3 × 3 = 13. म्हणजेच काय आला, 39 लिटर ऑफ वॉटर. सेपरेट मिल्क पण विचारतील, बघा काय येते. दोन्ही फायनल म्हणजे फायनल क्वांटिटी दोन्ही मिक्सचरची म्हणतील, काढू शकता. लक्षात आली, कॉन्सेप्ट क्लिअर झाली. कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे यामध्ये, बाकी काही देखील नाही. मॅम ते इनिशियल आहे ना 3. मॅम फायनल 4 × 39 ना. फायनल काय म्हणते, फायनल क्वांटिटी ऑफ वॉटर म्हणते ना, फायनल क्वांटिटी ऑफ वॉटर.
फाइनल फोर है ना मैम, फाइनल इथा है फोर है, हाँ फाइनल फोर है, म्हणजे 4 × 13 इज द करेक्ट करेक्ट फोर फाइनल येणार, हे इनिशियल झालं, हाँ बरोबर आहे, आणि हे फाइनल 4 × 13 मीन्स 52 लिटर ऑफ वॉटर. हे इनिशियल सुरुवातीची आणि ऍड केल्यानंतर ही झाली फायनल, करेक्ट. म्हणजे आंसर आला आपला 52 लिटर. क्लियर? इट्स क्लियर. सो नेक्स्ट एक्झाम्पल, ए 144 लिटर, 144 लिटर्स ऑफ मिल्क, ए सॉरी ऑफ मिक्सचर. Contains milk and water. In the ratio, pi as to 7. How much milk need to add it, need to be added to this mixture so that the new ratio is 23:21 respectively. Try kara, baka bare yete ka. यस मिहिर, करेक्ट. प्रज्वल तुम्ही क्वेश्चन बघा बरे, तुमचं सॉल्व केलेला नक्की बरोबर असणार आहे, पण काय विचारलेलं आहे, हाऊ मच मिल्क नीड टू बी ऍडेड इन द मिक्सचर, की किती मिक्सचर किती मिल्क ऍड केलं त्याच्यामध्ये. यस एका टाईपच्याच कडेने फिरतोय आपण, तर एका टाईपच्याच कडेने फिरतोय, फक्त गोंधळून गोंधळून क्वेश्चन विचारलेले काही आहे का? हा बरेच जणांचं आलेले. वा
मी तुमचं बुक मी सांगते हा, मला थोडासा वेळ द्या. पण मी तुमचं बुक जे म्हणताय ना तुम्ही, मी जरा आमच्या सरांना विचारून सांगेन मी तुम्हाला. हा वेळ लागतोय जरा तुम्हाला सांगायला, पण ठीक आहे थोडासा वेळ द्या अजून. ओके मॅम. हा कारण तुम्ही अभ्यासाच्या वेळी विचारलं असणार, आणि मी उगा कुठलं तरी बुक सांगून ते उपयोग नाही होणार. त्यापेक्षा मी आमच्या सरांशी बोलते आणि मग मी तुम्हाला सांगते. चला काय म्हणते क्वेश्चन. आता इथं दिलेलं आहे मिक्सचरची क्वांटिटी दिलेली. हा 144 लिटर दिलेला आहे, त्यामध्ये मिल्क आणि वॉटर आहे. मिल्क आणि वॉटर आहे, रेशो काय आहे 5:7 आहे. घ्या मग. चलो मिल्क आणि वॉटर हे एखादं मिक्सचर 144 लिटरचं आहे, त्याच्यामध्ये रेशो दिलेला आहे 5:7 बरोबर ना. आणि किती ऍड करावं लागेल है की नाही, मिल्क किती इकडे आहे, मिल्क किती ऍड करावं लागेल की जेणेकरून 23:21 रेशो होईल, है की नाही. म्हणजेच मिल्क ऍड करणार आहोत है की नाही. तर आपण काय इथं कॉन्स्टंट करणार, वॉटर कॉन्स्टंट करणार. तुम्ही प्रेझेंटी का देता रे, नकोय का प्रेझेंटी देताय, म्हणजे बोर झाले. चलो लास्ट एक्झाम्पल नंतर नको, बस करू. एखादी कॉन्सेप्ट घ्यावी म्हणलेली काहीतरी वेगळं. बघा वॉटर सेम करायचंय आपल्याला, वॉटर सेम करायचंय म्हणजेच मल्टीप्लाय बाय 3 येणार. इथं 21 आहे, आता आला सेम आला म्हणजेच इथं मल्टीप्लाय बाय 3, हा आहे 15, हा आहे 15 बरोबर बरोबर. तर आपल्याला हे कितीनी वाढले, 8 युनिटनी वाढलेला आहे, 8 युनिटनी वाढलेला आहे. आपल्याला क्वांटिटी दिलेलं काय आहे क्वेश्चन मध्ये, मिक्सचर दिलेला आहे ऑलरेडी. मिक्सचर किती आहे मग आपला 144, म्हणजेच 15 आणि 21 हे 15 आणि 21 किती आला, किती आला 15 आणि 21 6 हा हे 36 क्वांटिटी दिली आहे आपल्याला 144, म्हणजेच किती युनिट आलं इथं, किती आलं 4. तर आपल्याला वॉटर किती ऍड केलेलं आहे तो काढायचा आहे, म्हणजे 4 8 4 जर सांगा येत नाही मला, पाडे येत नाही बाबा. हा 32 लिटर. तर आपलं काय रे, मिल्क ऍड केलं आहे 32 लिटर. लक्षात झालं, क्लिअर क्लिअर. हा जर कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग आहे काहीतर पण काही नाही आहे. बऱ्याच जणांना समजलेलं आहे. येस येस येस. तरी आपण एक थोडक्यात एकदा ओव्हरऑल टाकूया. 144 लिटर हे आहे मिक्सचर, त्याच्यामध्ये वॉटर आणि मिल्क आहे. मिल्क आणि वॉटर आहे, काय आहे 5:7 आहे. ह्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय किती मिल्क ऍड करावं लागेल जेणेकरून आपला रेशो आहे 23:21, म्हणून 23:21 घेतला. ह्याच्यामध्ये मिल्क ऍड करतोय म्हणजेच वॉटर ऍज इट इज राहणार. आतापर्यंत काय करत होतो आपण, वॉटर ऍड करत होतो. चला फुकट आहे, फ्री आहे, पाण्याला काही पैसा द्यावा लागत नाही, टाका टाका. पण हे काहीतरी वेगळा माणूस असेल की जेणेकरून त्याने मिल्क ऍड करते. मग काय आलं, वॉटर आपण कॉन्स्टंट केला, वॉटर आला 21:21, वॉटर आला 21:21 म्हणजे हा कॉन्स्टंट आला. 15:23 आपल्याला ह्या मिक्सचरची क्वांटिटी दिलेली आहे 144 लिटर. पण आपला रेशो काय होता 21 आणि 15, म्हणजेच 36 इथं युनिट आलं 4. वॉट मिल्क काढायचंय म्हणून मल्टीप्लाय बाय 4 केला, 32 लिटर ऑफ मिल्क. डन, इट्स डन. सो नेक्स्ट एक्झाम्पल.
तुम्ही प्रेझेंट जरी दिले ना तरी पण मी काय बंद नाही करणार. चलो अ मिक्सचर कंटेन्स मिल्क अँड वॉटर. इन रेशो six as to five. When 33 liter mixture is replaced by 4 liters. काय काय म्हणताय? एक मिक्सचर आहे मिक्सचर रेशो दिलेला आहे 6 as to 5. याच्यामध्येच काय केला 33 लिटर मिक्सचर आपण काढला आणि तेवढाच ऍड केला मिक्सचर
ऐड पण केला, हा काढलेला इकडे ठेवूयात साईडला, आपण काढलेला हा इथं आहे आणि हा ऍड केला आहे 33 लिटर, आणि त्याचा रेशो दिलेला आहे आपल्याला 3:4 बरोबर की नाही? तुम्ही सांगायचं ह्याचा आन्सर मला. हा बोला ना. वॉटर ऍड केलं ना मग रेशो कसा येईल? हा हा वॉटर ऍड केलं ना, थांबा फायनल रेशो आहे ना 3:4. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे इथे येणार 3:4. इथं मल्टीप्लाय, इथं काय, हा वॉटर आहे, काय मिल्क वॉटर मल्टीप्लाय बाय 2 म्हणजेच इथं आला 6 कॉन्स्टंट आला, हे एक ने इन्क्रीज झाला. पुढे काय येणार? 4 into 2 बरोबर आहे. हा 3 हा मल्टीप्लाय फॅक्टर 11 कुठं आलं? 33:11. हा तर आपल्याला काय विचारले? इनिशियल वॉटर म्हणजेच काय आला आपला? 55 लिटर. सेम क्वांटिटी ऑफ वॉटर. थांबा, काहींचे आन्सर वेगवेगळे यायला लागले तरी. मिक्सचर कंटेन्स मिल्क अँड वॉटर 6:5. 33 लिटर मिक्सचर इज रिप्लेस्ड बाय सेम क्वांटिटी ऑफ वॉटर. अच्छा, वॉटर रिप्लेस केला 33 ऍड केल्यानंतर. हा 33 आपण वॉटर रिप्लेस केला, देन द रेशो बिकम्स 3:4. तर वॉटर ऍड केल्यानंतर 3:4 आला. फाइंड द इनिशियल क्वांटिटी. बरोबर आहे बरोबर आहे. 55 लिटर. पण मॅम ह्यामध्ये मिल्क कॉन्स्टंट नाही राहत ना, आपण मिक्सचर एक्सचेंज करतोय. मिक्सचर कंटेन्स, माझ्याकडे मिक्सचर कंटेन्स मिल्क अँड वॉटर 33 लिटर मिक्सचर इज रिप्लेस्ड. बरोबर आहे. सगळीकडून थांबा. When 33 liter of mixture is replaced, है कि नहीं? म्हणजे पूर्ण मिक्सचर रिप्लेस केलाय आपण, मिक्सचरला मिक्सचरच ऍड केलाय ना. तुम्ही त्याच वेनी सॉल्व्ह करत होते ना रे, तुम्ही परत मला हे करून टाकले. बाय सम क्वांटिटी ऑफ वॉटर वॉटर केलं ना ऍड फक्त. यस मॅम. 33 लिटर ऑफ मिक्सचर इज रिप्लेस्ड बाय सेम क्वांटिटी ऑफ वॉटर. हा सेम क्वांटिटी ऑफ वॉटर बरोबर आहे ना मग. हा बरोबर आहे, हे बरोबर आहे मग 55 लिटर. येस मॅम. हा कारण इथं सांगितलंय की सेम क्वांटिटी ऑफ वॉटर रिप्लेस, 33 काढलाय म्हणजेच 33 ऍड केलाय वॉटर. मिक्सचर काढलाय आपण आणि 33 पाणी ऍड केलंय, मग इनिशियल क्वांटिटी काढायची. जरी इनिशियल क्वांटिटी म्हटली, हा 55 आणि हा 33 काढलेला, हा 33 काढलेला आहे ना, ऍड करा 33, किती येईल मग? 88 लिटर. इनिशियल क्वांटिटी ही झाली फायनल क्वांटिटी ऍड केल्यानंतर. इनिशियल क्वांटिटी हा म्हणजे 55 येते ना, 55 लिटर. जरी काय चुकत असेल बघूयात आपण, हे एक्झाम्पल उद्या सॉल्व्ह करूयात. काय पण बरोबरच आहे. इनिशियल क्वांटिटी सो नेक्स्ट एक्झाम्पल.
ते आपण एलिगेशन मेथड म्हणजे काय असते ना ते आधी समजून घेऊयात. एक एलिगेशन मेथड जी असते ना, एलिगेशन मेथड ती एक समजून घेऊयात आपण की नक्की कशा वेळी एलिगेशन काढतायत. बघा, एक दुकानदार आहे, त्याच्याकडे आहे तांदूळ. कितीतरी तांदूळ आहे, 1 किलोग्रॅम तांदूळ आहे. आणि त्याच्याकडे जरा ते काय चांगले खराब असे दुसऱ्या क्वांटिटीच आहे, दुसऱ्या ह्याच पण आहे 2 किलोग्रॅम तांदूळ. आणि नंतर त्यांनी काय केलं, एक मिक्सचर तयार केला, हे दोन्हीला मिक्स करून ए प्लस बी किलोग्रॅम तांदूळ काढला. काय हे दोन्ही मिक्स करले. त्यानंतर बघा, हे जे 1 किलोग्रॅम तांदूळ आहे ना, त्यांनी काय करत असेल, एक्स अमाऊंटनी विकत असेल. एक्स किलोग्रॅम म्हणजे एक्स किलोग्रॅम पर रुपीजला विकत असेल, एक्स रुपीजला विकत असेल. आणि हे जे बी आहे ना, ते वाय रुपीजला विकत असेल समजा, वाय रुपीजला विकत असेल समजा. आता हे दोन्ही मिक्स केलंय म्हटल्यानंतर हे तिसऱ्याच किमतीला विकणार, बरोबर आहे? म्हणजेच झेड किलोग्रॅम पर रुपीजला विकत असेल, बराबर की नाही? आता मला बघा, आता मला सांगा हे काय आहे. आता ह्याची अमाऊंट काढायची म्हटलं, आता ह्या ठिकेची अमाऊंट काढायचं म्हटलं ती काय करणार आपण, ए इंटू एक्स करणार, बरोबर. आणि ह्याची अमाऊंट काढायची म्हटलं तर बी इंटू वाय करणार, बरोबर आहे? आणि ह्याची अमाऊंट काढायची म्हटलं तर ए प्लस बी इंटू झेड करणार, बरोबर ना? हे दोन्ही सेमच आहेत, हे दोन्ही. आता हे एक ठीक आहे, हे एक ठीक आहे, आणि हे दोन ठीक आहेत, म्हणजे हे एक एक आणि हे दोन, म्हणजेच हे ऍड प्लस हे ऍड म्हणजेच हे इक्वल, इक्वल आहे की नाही? इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? यस मॅम. आता बघा, आता हे सिम्प्लिफाय करूयात आपण. ए इंटू एक्स प्लस बी इंटू वाय इज इक्वल टू ए झेड प्लस बी झेड, बरोबर आहे ना? आलो का? आता ए ए एका साईडला घ्या, बी बी एका साईडला घ्या, काय येणार मग? हा ए एक्स आणि हा मायनस ए झेड इज इक्वल्स टू हा बी झेड, बरोबर ना? बी झेड मायनस हा प्लस आहे, प्लस बी झेड आहे, म्हणजेच मायनस बी वाय येणार. हे कॉमन काढला म्हणजेच राहिला काय आपल्याकडे, एक्स मायनस झेड राहिला इज इक्वल्स टू, इथं काय राहिला, बी कॉमन काढला तर झेड मायनस वाय राहिला. म्हणजेच आपली ए आणि बी ची व्हॅल्यू काय मिळाली, हा ए इकडे टाका, बी इकडे टाका, म्हणजे झेड मायनस वाय अपॉन एक्स मायनस झेड, एक्स मायनस झेड. हीच आहे आपली एलिगेशन मेथड. म्हणजे जे आपण असं करतोय ना, मधी एक, इथं एक क्वांटिटी, इथं एक क्वांटिटी, दोन्हींचं मिक्सचर इथं असणार. आणि मग करतो बघा आपण, ह्याचं ह्याचं सबस्ट्रॅक्शन इथं लेतो आणि ह्याचं ह्याचं सबस्ट्रॅक्शन इथं लेतो. म्हणजेच काय करतो आपण, ए आणि बी, हा जर ए असेल, हा जर बी असेल, तर मग काय करतो, हा आपण हे आणि हे मायनस करून इथं घेतो, हा आणि हा मायनस करून आपण इथं घेतो. तीच आपली आहे एलिगेशन मेथड. ह्या टाईपचे पण एक्झाम्पल, हे तर लय इझी आहे, याच्यामध्ये काहीच नसतं. जे आपण सुरुवातीला पहिल्या लेक्चरला पाहिलं ना, अशा वेळी पाहिलं आपण ते, इकडे एक क्वांटिटी, इकडे एक क्वांटिटी, मध्ये ते मिक्सचर, आणि मग त्यांचं सबस्ट्रॅक्शन करून असं रिसिप्रोकल घेत होतो, असं रिसिप्रोकल घेत होतो. कारण क्वांटिटी आणि क्वालिटी एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, म्हणून हे आशय विनी घ्यायचं. असं समजून घेऊयात आपण हे एलिगेशन मेथडनी, असं समजून घेऊयात. तुम्हाला जे इझी वाटेल, ही आणि ही मेथड सेमच आहे, ही पण मेथड आणि ही पण मेथड सेमच आहे. फक्त त्याला काय केलं, मधी आणि असं तिरप मायनस केलं. इथं काय केलं आपण, सरळ मायनस केलं आणि फक्त रिसिप्रोकल घेतलाय त्याचा. ही आणि ही सेमच आहे, काहीच फरक नाही या दोन्ही मध्ये. हे कशा वेळी काढलंय इथं सांगितलंय बघा, हे का करतो आपण इकडे एक, इकडे एक, मध्ये घेऊन परत त्यांचं सबस्ट्रॅक्शन, ते ह्या वे मुळे करतो. क्लिअर? ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण घेऊयात उद्याच्या लेक्चर.
आणि ते सोडून दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह केले. कंटाळा आलाय, बस करा. प्रेझेंटी प्रेझेंटी वर प्रेझेंटी प्रेझेंटी वर प्रेझेंटी आहे म्हणूनच बस करतो आपण. नंतर अलिगेशन वरचे एक्झाम्पल्स आहेत, आपण सॉल्व्ह केलं असतो लगेच. अजून 7-8 मिनिट आहेत. हो हो, कंटाळा आला कंटाळा आला कंटाळा आला. ओके ठीक आहे, बस करेंगे. स्क्रीनशॉट घेते तुमचे प्रेझेंटीज. एक मिनिट, प्रेझेंटीला पण वेळ नको घालवायला, पण एन्जॉय करा सुट्टी. अशीच उगीच नाही का? नाही, प्रेझेंटी देऊ नका ग्रुपवरती, मी स्क्रीनशॉट काढून घेते. तुम्ही असं पाठवलेलं मला काय करणार आहे सांगा? ए बी 30, बी 54. नाही नाही, आज हॉलिडे नाही आहे. नाही, लेक्चर आहेत सगळे, पण मी उगा आपलं असंच म्हंटले, एन्जॉय करा. 7-8 मिनिट राहिलेत म्हणून काय. सो ठीक आहे, घेऊयात आपण आपल्या पुढच्या लेक्चरला काय असेल ते पॉइंट. चालेल, लेफ्ट बघा, जे लेफ्ट होतील ना त्यांचंच प्रेझेंटी घेऊयात आपण.